वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा। फुगडी, फुगडी म्हणजे काय तर फुगडी हा मंगळागौरीचा खेळ आहे आणि या खेळाची सुरुवात श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीच्या सणाने केली जाते बरं का। झिम्मा पिंगा पेरावची नृत्य करताना कान व लय पकडून गाणी म्हटली जातात। आनंद देता येतो घेता येतो ससुसुनेमधील भांडण करता शेजारणीच्या उत्सापती नणंद भाऊजयतील गट्टामस्करी असे बरेच महाविश्वय यामध्ये लपलेलं असतं। फुगडी आपली लोककला आहे आणि ही कला कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि लोप पावत चाललेली लोककला नवीन पिढीच्या मनात रुजवावी म्हणून गेली 1500 आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर श्री कुलस्वामींनी माहेश्वरीने प्रासादिक भजन मंडळ वागेरी वैले रावराने घराने आयोजित कौटुंबिक स्नेहा मेळाव्यानिमित्त ही कला इथल्या पिढीच्या मनात रुजवावी जो प्रयत्न केलाय तर या राणे कुटुंबियांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। धन्यवाद। फुगडी म्हटली की सुरुवात होते ती पेराच्या फुगडीने नाही का। चला तर मग एवढं गय पेराचं गीत सोडा।
अहो किती जरा पपईची पानं चवीच पोकला चवीच पोकला महिलांकडून जरा टाळ्या जोरदार होऊन जाऊ दे. सन्माननीय आत्माराम नारायणराव राणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. त्याचबरोबर
साधित भजी पुढे त्याला शंकराला भेट घरातली काम करून अंबर पिकते. दिरानंदा भाऊजांचे उकळण्यासाठी मान, दिरानंदा भाऊजांचे उकळण्यासाठी मान, आपणही काही कमी नाही याच सर्वांनी ठेवा भान. कष्ट करून कुटुंबात काय देशाई घडून साऱ्या गणी, भाऊ कष्ट करून कुटुंबात काय देशाई घडून साऱ्या गणी. आणि तुमच्या आग्रहात श्रीनिवास रावांचं नाव घेते मी नीता राऊळ, आजची तेजस्विनी. चला तर मंडळी घेऊया तर फुगड्यांचे काही प्रकार. जे प्रकार पूर्वीच्या काळी गौरी गणपती सणाला वाडीवाडीतील महिला एकत्र यायचे आणि हे खेळ खेळायचे नाही का, त्यामुळे काय व्हायचं, शेजारी शेजारीमधील भांडण तंटा असला तर तो मिटायचा आणि एकोपा निर्माण व्हायचा. त्याचबरोबर आपल्या शरीरातला सर्वांगण संपन्न व्यायाम होणारा असे एकमेव हे प्रकार आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं फुगड्या म्हणजे मंगळागौरीचे खेळ आहे. चला तर मग, पण काय झालंय मोबाईल आणि इंटरनेटचा जमाना आलाय आणि हे कुठेतरी डोसावत चालले नाही का. चला पाहूया घेऊन येतोय सर्वात प्रथम नमस्ते फुगडी, जातक फुगडी, पद्मासन फुगडी, केळी पान, वटवागुळ, फुलपाखरू फुगडी व केसरी फुगडी. आम्ही दोघी खाऊ मथुरेचा पेढा, मथुरेचा पेढा.
माध्यमातून आपल्याला आरतीचे नियम समजावून सांगतील. घेऊन तो अडबळ घुम पडबळ घुम अडबळ घुम पडबळ घुम अडबळ घुम पडबळ घुम पडबळ चमेली काय कसं देऊ ग काय कसं देऊ बारीक सारी ठेवतली आणि फुगड्यांना येऊ नको. मग शेजारच्या भांडण लागलं तर
कामा पहिल्या ते टाकली वयाचा पडले मधुकर जनार्दन राणे यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिक आले. घरातल्या म्हाताऱ्या माणसाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केलं गेलंय व्यक्त होते या गीतातून. त्याचबरोबर आज एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि ही एकत्र कुटुंब पद्धती जे किती वाढली आहे हेही सांगतील याच प्रकारातून. चला पाहूया गावडे तोय गो गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू दर्या गरी धायाला बरी न पैशाची बकारी मरी मेली त मेली कट कट केली उद्या मरायची ती आजच मेली. गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू संसार नाही मोठा ना त्यांना तोटा एकटेपणाला मिळतो पाटा सुख दुःख वाटून घेऊया मिळून
लाटणं घेऊन चला पाहू या घेऊन येतोय चोरटी सुनबाई. मुलगी जन्माला येते घरात, त्याची लक्ष्मी नांदी.
लगीन जीवा तयागत
पाई
कुकवाचा, पियात पाई कुकवाचा, झटपट पाणी घाल माझी बेनी बेनी तपून ताप्याचा, नालवडी पारा माझ्या पप्पाचा, झटपट पाणी घाल माझी बेनी उन्हाळ्याचे दिवस संपलेले आहेत आणि पावसाचे दिवस जवळ येत आहेत. उषाकाद्यांची गरज भासणारच आहे नाही का? मग उजळणी आल्या चला तर मग कापूस फिल्म जुळूया. येऊन येतोय बाई तुझा का त्या परी रोज होई काली वर जीव तुझा
आपण सुरक्षित जीवन जगतोय ते बॉर्डर वरील जवानांमुळे नाही का? चला तर मग फुगडीच्या माध्यमातून आपण बॉर्डर वरील जवानांना मानवंदना देऊया बापडाची माया प्रकारातून. कुणीक बाई अडवल कर्तावरच झुळझुळ पाणी कुणीक बाई अडवल बॉर्डर वरती आतंकवाद्यांना कुणीक बाई अडवल गेले होते सैनिक बंधू त्यानीक बाई अडवल गेले होते सैनिक बंधू त्यानीक बाई अडवल सीमेवरती देशाकरिता प्राण त्यांनी गमावले सीमेवरती देशाकरिता प्राण त्यांनी गमावले सलाम आमचा सैनिक हो करतो तुम्हा वंदन करितो तुम्हा वंदन करितो तुम्हा वंदन. मंगळागौरीचा जागर असो दुर्गाष्टमीचा जागर असो किंवा सत्यनारायणच्या पूजेचा जागर असो रात्र कधी संपते आणि पहाट कधी होते आपल्या लक्षातच येत नाही का? कोकणामध्ये पहाट म्हटली कोंबड्यानं बांग दिली झुंजमुज पाट झाली कोंबड्यानं बांग दिली जीवाचा मैत्र डवळ्यानी कवळ्या शेतात बेगीन चाल र जीवाचा मैत्र डवळ्यानी कवळ्या बिरबिरती राणात पाखर सकाळी सकाळी कामाची गाई मला कुणाची मदत नाही सकाळी सकाळी कामाची गाई मला कुणाची मदत नाही दारात सडामी शिंपडी ते दारात सडामी शिंपडी ते वैद्यावरी रांगोळी देखी ते बाई सुपात जोंदळ गोळी ते बाई जात्यार तांदूळ दळी ते बाई तुळशी तुला मी पूजी ते सुंदर माझे जाते ग पिरते कौतुके गोव्या गाव कौतुके तू ये रबा विठला तू ये रबा विठला सासू आणि सासरा दिर तो तिसरा गोव्या गाव वरतारा तू ये रबा विठला तू ये रबा विठला साळीच डाळीच गातील कांडन गिज्जा बाईन साळीच डाळीच गातील कांडन गिज्जा बाईन ते काय करते उठते बसते करते उठते बसते साळीच डाळीच गातील कांडणीच्या बाईन साळीच डाळीच गातील कांडणीच्या बाईन उजुनी आलं आपाळ रामाच्या पारी उजुनी आलं आपाळ रामाच्या पारी गाव जाग विताली वासुदेवाची सारी गाव जाग विताली वासुदेवाची
माझी सारी चलवता गे सयान जाऊ पाण्याला बायानो तुमच्या आधी खाकर उठली करत्यात बाई करत्यात कृष्णाचं रूप ही आले चालून दारी आणि काळजा देवी वाटते माझी सारी दण पावलं वाटते मला दण पावलं दणपावलं वाटते मला दणपाव याद निर्गुण प्रगटली भवानी मोहमाईच्या सुर मर्दाना दावणी विविध तापाची तरावया जाडणी विविध तापाची तरावया जाडणी बघा लागे तू पावची निर्माणी नायका जोगवा जोगवा मागे नायका जोगवा जोगवा मागे जोगवा मागे पाणी बचतीचा जोगवा मागे वीज बचतीचा जोगवा मागे त्रिगुणातीचा नायका जोगवा जोगवा मागे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय खमंग झणझणीत मीठ मसाला घातलेले फोडणीचे पोळी नाही तर नुसते जेवाल आणि घरी जाल बरोबर ना मग आतापर्यंत जेवढे संदेश दिले आहेत जे काय समाज प्रबोधन केले ते नीट लक्षात ठेवा मग आचरणात आणा चला पाहूया घेऊन येतोय तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोळी कचाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोळी कचाला पहिला माझा संदेश माझा संदेश ग पाणी अडवा पाणी जेवा तिसरा माझा संदेश ग शौचालयाचा वापर करा चौथा माझा संदेश ग व्रताचाराचा निषेध करा पाचवा माझा संदेश ग स्त्री भ्रूण हत्या थांबूया सहावा माझा संदेश ग अंधश्रद्धा निर्मूलन